काय तुला आधीच लय उल्हास होता कामाचा, बघायचं बाबा आता कुठतरी जीव तरी काय होईना आता आपली एवढी माणसं कशाच करीत होती किती कंपनी बंद पडली आता घरीच का आता कसं बघायचं घर बीर बघावं लागलं कुठतरी बघा पटकन काजल काय काय काजल कुठे गेली काजल काजल काय राहते काजल अय काजल ये इकड आले ती बाहेरची घेऊन आणि हे करा भूक लागली लय जेवाय करा पटक्यास जेवण झालं मला बोलवा या मी झाड खाली आराम करतोय तोवर बर का आराम करतो जेवाय बोलवा बघू भाजी तरी काय आणले भाऊजींनी मस्त आणले आणले बघू आता करते काजल काजलला म्हणाव कर भाजी आता काजल भाजी कर की भूक लागली अग अग भाजी कर कुठे चाललीस कशी त्या तोरण जाते आहे का एक ऐकत नाही सावलीला बरं वाटतय भूक लागली आता का ओळख नुसतं ओरड त्याच कर आता काय भाकरी घालून तर नको बसायला भूक लागली उन्हाचं काय झालं तसलं हे करायला काय झालं म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगायचीच असते का नाही काय झालंय काय झालं नाही या बाका आज किती दिवस झालं ते भाऊजी फक्त अर्धा दिवस कामाला जातात महिना महिना घरात बसून खात्यात तुम्ही घर चालवायचा का येडा उचलला का येडा नाही उचलला पण त्याला काम नाही त्यामुळे मग आता काम बीम काय नाही हे बाका मला आता काय आणि मोठी जावी माझी एक काम करते दोन काम माझ्या अंगावर लुटून टाकते म्हणजे सगळं काम मी करायचं घरातलं तुम्ही भागवायचं आणि हे दोघं जण काय करतात मग निसा आयत बसून खायला आहेत का पण आता काय करते रे नाही मी काय म्हणते थोडी तरी अक्कल बिकल असावी माणसाला मोठे आहेत त्यांना कळतंय धरतंय चांगला तर बारके बी नाहीत नाही कळत म्हणायला आता मला बघा मला आता हे खपणार नाही एक तर तुम्ही वेगळं खा नाहीतर मला माहेरी सोडवा तो आता माहेराची काय गोष्ट आली माहेरची काय गोष्ट आली म्हणजे सगळ्या गोष्टी मला कळत पण मी इतके दिवस गप बसतो कारण मला काय बोलू वाटत नाही म्हणून काय नाही हो बघा तुम्ही आजच्या आज ना तुमच्या आईला सांगा आम्हाला वेगळं खायचंय कोण काय मारून नाही टाकणार तुम्हाला तसं म्हणल्यावर आता म्हणावंच लागेल काय झालं आपण आपल्या संसाराचा जरा विचार केला पाहिजे ना मग किती दिवस मी पण तेच म्हणते आता त्या मोठ्या भाऊजींना कळायला नको का चार दिवस कामाला जाते महिनाभर घरात खात घरात बसून खाते काय तर काय माझ्या लेखले काम करतो लेखले काम करतो म्हणते तुमची आई काय काम करता तो बरोबर आहे पण निदान घरातलं तुम्ही बाजार हाटाचं बागवलं तर वरचा वरचा खर्च नाही करावा ह्यांनी नाही करायला पाहिजे बरं का तू म्हणते ती खरं आहे तुला आता दोष देणार ही नाही मी म्हणतो आईला आता आणि बघतो म्हणून मला आम्हाला ती लवकरात लवकर व्हायला दे कारण तू काय काम करी नाही मला काय करू मी तरी हा बघा मी चालले तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला कसं बोलायचं ना ते तुमची आई आणि तुम्ही बघून घ्या पण मला आता एकत्र राहायचं नाही गडी तू म्हणते ती बरोबर आहे मग आता म्हणतो आईला नाही किती दिवस खायचं आपण काय आहे त्या सोक्ष मोक्ष लावून टाकू हे बघा मला काय म्हणायचंय तुमची आई आणि तुम्ही तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने जसं बोलताय ना तसं तुमच्या आईला बोला आणि ते आता काय ते बाबा वेगळं निघा बस झालं आता लग्न झालं सगळं झालं दोन वर्ष झालं आपण आहेत एकत्र पण त्यांना ना आपली अजिबात काढी मात्र किंमत नाही काय आहे करू आपले जीव कोवर लागा आपल्याला नको आपल्या संसाराचं बघायला काहीतरी आत्याचं मामाचं ठीक आहे आपण त्यांना सांभाळू पण ह्या दोघांना काय म्हणून सांभाळायचं ह्यांना हात पाय नाहीत का नाही चल मी बोलतो आईला चल हा पुढे तुम्ही येते ना भाजी नाही झाली काय नाही नाही काय लसून सोलते भाजीलाच लवकर उरकाय भूक लागली हा करेन ना आता भाजी मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं होतं लय दिवसापासून बोलून बोलून म्हणतो पण काय बोलणं होय नाही बोल की बाबा काय बोलायचंय आता बघ मी कवर आहे मी घरातलं बाहू सांग बरं मग काय करायचं आता तो काय काम करीत नाही घरात बसून आहे दोन महिने कंपनीच बंद पडली काय करायची मग कंपनी किती 8 दिवसात त्यांनी दुसरं काम बघायला पाहिजे होतं ना बघन कुठं तरी शोधित असन कुठं सगळं माझ्या लोड येतो या जाईन ही आमा ती आमा सगळं वहिनीने सांगायचं हिने सांगायचं तो सांगायचं त्याला परत इकडे तिकडे जायचं म्हणजे पेट्रोलला पैसे द्यायचं मग करायचं काय नेमकं आता मग असा विचार केला की मला व्हायला खायचं या
लय अचानक ठरलं तो व्हायला खायचं. अचानक काय तवा लोड यायला लागला माझ्या तो मुलं तू तर काही काम करत नाही जर व्हायला राहिलं तर काय माझ्या जाणवर ना की त्याला असं बायकोला काहीतरी करून घालावं लागेल किंवा त्याला संसारात थोडंफार येटावं लागेल ना कवर माझ्या जेव्हा खाईन तू असं मला बाकीच माहित नाही ते व्हायला निघायचं अगं त्याची त्याला जाणवर राहील असं म्हणलं मग काय आपण असं जरा तू काजल ने फुगवलं का काय तुला काय जर ती कायला फुगवीन मला तिची माझी तर काय टेव नाही तिचा सगळा लोड यायला लागला मागाशी बाजार मग इथलं निवडून नाही आणला पैसे नव्हतं माझ्या माझा ना विचार केलाय मला असं वाटतं हीच योग्य या म्हणजे जरा आमचं रन की लागतो ना आमचा आम्ही मला असं वाटतं तो देवा मला वायला करून अरे कसं तू नाही तर मग कोण जाणार वायला करून अरे वायला करून देईन पण त्याला थोडा काम धंदा लागून दे अरे त्याचं काम धंदा बघूस तरी तर माझं फार डुबार ना डुबार बसलंय आता त्या कंपनीत ना निघला की तू वायला निघायला लागला कंपनीत म्हणजे त्याला त्याला अजिबात कामाचे नाही तर बायको बरं हिंडू गळ्यात गळ घालून मग आता तेव तरी काय करीन र कंपनी बंद पाडल्यावर पटाय पाहत ना म्हणाला की बाबा आपल्याकडे आता आपण काम करीत नाही काहीतरी काम केलं पाहिजे तर कवर माझ्या पैसे माझ्या जीव करणार करीन काम बी अवघड आहे तू पण त्याच्या बाजूने बोलती तुला कधी अशी माझी बाजू दिसती का तुझी बाजू दिसती बाबा आता पडली कंपनी बंद काय आता तेव म्हणतो वेगळं मागतोय तो काय तुमचा नवरा करतोय काम विचार त्याला करतोय की काय बसतोय काय आता बसतोय तो घरीच बसून दोन महिने झालं काय काम करतो तू अरे आता काम माझं दोन महिने बंद पडलं लईच तुला येवायला लागलो तो बायकोन तुला फुगवलं असेल अरे दोन महिने नाही तू दोन महिन्यात माणूस चार दिवस घरी राहिला तर माणसाला लाज वाटते की आपण आहे तर कसं खावा म्हणून अरे पण तू आताच बाथरूम आला की तुझी बायको त्या मागे नका गेली की लस तुम्हाला बोलायला माझ्या बायकोची माझी गाठ पडली ना बायकोचं काय नाव फुगवू नका खोटं बोलते काय करेन राप राप राबती मारण्याची राहणार तर काम करते घरी काम करते तुझ्या बायकोला तसं काम आहे का येतान थोडंफार काम करते हिशाचं काम सोडते काय काम करते ती काय हिशाचं काम करते या काय पण तिला काय बोलत नाही अजिबात कामाला हटवी काय करू नका बाबा बांधण्याचा विषयच नाही बांधणं करू नका दुसरं काय नाही हे सगळं येणार काळजी करा म्हणते आजी बाप्पा तिचं नावच घ्यायचं नाही तुला मी आधी सांगतोय समजून सांगतोय तुम्ही बसा त्याची आता दोन दिवस झालं कंपनी बंद पडली की लगेच तू वेगळं मागायला लागला अरे दोन महिन्यात अरे तुम्ही मी आधीच सांगितलंय मी दोन दिवस घरी राहिलं तर मला लाज वाटते माझी मी आहे तर कसं खाऊ तुझं चालू आहे बाबा मी उद्यापासून घरी राहिलं जमेन का तुम्हाला तुम्ही ना तुमचं खरंच मला मला व्हायलाच नाही घ्यायचं माझ्या संपलं विषयी लागा बंद करू हर्ष तू अरे दादा तुला कळतं सांगितलेलं तू ना तू काम काम तर करतच नाही राहून मी पण आहे ना उद्यापासून आपला घरी राहतो एक दिवस मोठा आहे उलसाक अरे मोठ्याने काय मोठ्याची काय जबाबदारी आहे का एक दोन दिवस तर नाही करून दे त्याच्या जीवावर जर का मी बसून खाल्लं तर जमेन पण त्याने माझ्या जीवापासून खायचं लोक अशी थया थया ही करते ना तोंडात ही घालते ना काय आता त्याला नसल्यावर काय करीन तो रस्ता मग मरणाचे काम आहे त्याला उद्या लगेच मी कामाला हटून पण ते कामाला जायला तर पाहिजेच ना अरे तुझं लग्न सुद्धा मी केलं का तो नाही केलं लग्न माझे माझं माझ्या नशिबाने झालं नशिबाने मला अशी गुन्हे नशिबाने लग्न होत्यात काय त्याला काय लागतं का नाही लागत पण त्या टायमाला पण मी दोन तीन वर्ष काम केलं त्याला का तुझ्या बायकोला त्याने एक दोन तुळ केलं त्यांना होतं केलं ते घरातले पैसे नव्हतं पटे आलते ते घरात जिरली होती माझ्या बायको तर दोन तुळ केलं बायको टायमाला मला माहित नाही का पाच तुळ केलं तो स्वतः केलं पाच तुळ तवा होतं तवा होतं पण आता पण कांद्याची पटे आलं कष्ट करून दिलं करू तुझ्या बायकोला घरात बसताय ओळू आणि थोडंफार काम फिम करावं का नाही निरसन बोलाय सांग त्याला तुम्ही गप्प असा तुमचा इथं विषय नाही मी तुम्हाला एक शब्द तरी बोललो का त्यांच्या भाव भावाचं होऊन दे काय तू गप्प बस मोठा भाव आहे तू नीट बोल हाय मोठा भाऊ त्याची काय जबाबदारी आहे की आपण त्याला घरात बसून ठेवतेला का तू त्याच्या पांघरून घालती काय त्याला नसल्या कुठे जाईन बाबा तो आम्ही दोघांवर कष्ट करू करू मारायला लावलं तुझी ही आवडती जोडी मोठा पोरग आहे ना तू नाही आवडता दोन्ही माझीच आवडता नसतं मला पण घरात बसून राहिले काम तुझं चालू आहे तुला म्हणू काम बंद पाडून घरात बस त्याला तर बसू नाही तो घरात त्याचं कंपनी बंद पडली जाऊन देऊ जाऊन दे तुमचं ना कसं करायचं तसं करा मला काय सांगू नका बघा तुमचं काम झाला काय करावं बाबा आता ते वेगळंच मागवतोय बायकोने सगळं केलेलं आहे तुला किती दिवस झालं सांगत होते रे मी काम बघ काम बघ हे टायम आता ही आली असते का राय आता कंपनी बंद पडली मी तर काय करू बरं आता ते वेगळंच मागतोय करायचं काय आता जायची इच्छा म्हणलं आता काय करायचं कधरून बसलं तर तो काय राहणार का आमच्या आणि आता तुम्ही काय खाता ते वेगळा राहिल्या आता बघावं लागलं काहीतरी काम काय करावं बाबा मग आता काय करते त्याची बायको दिसली आगाव ना तिनेच केलंय सार पोरग बी तिचंच ऐकतय बैलासारखं झालंय बरं तसलंच झालंय बाबा
त्याला तरी काय मानावा, तू काम आलाच नाही आता महिना झालं तुला तुला म्हणत आपलं कुठतरी बघ आपलं शेतीतलं यातलं आता बघू जातोय मी 2-3 दिवस झालं कुठं काम भेटणार तुला तर माझे दिवस कसे येत आहे तर दिवस काम टिकून म्हणतो करतोय ती बंद पडलं मी तरी काय करू बरं त्याला वाटतं ना आता तो कामाला नाही मी एकट्याने कव्हर करायचं पण आता पहिल्यापासून मी केलं का नाही आता लग्न झालं सुचलं बाई मग आता लग्न झालं तसंच असतं बाबा कुणाचं बायका नसतात ना आपल्या ते आपला पण बायको आहे का आपली पण त्याने ऐकायला पाहिजे ना त्याने कसं बायको ऐकायला पाहिजे बरं राहायचंय त्याला तर राहून दे ह्यो काय 4-2 दिवसात तपलं तू काम बघ आणि तुझं तू बी बघ हा मग ते घराच्या पण वाटणं करून दे आई तुम्ही बांधायला मला घर दे बघ मेले ते कष्ट बांधलेलं घर आहे बर तुझं तुला का होईना देऊ बघू 4 माणसं गोळा करावं लागते आणि काय माझ्या मनाने होईन ते होते काय वाटणे एकटीच्या बांधे ना का 4 माणसं गोळा करून ते वाटण्या करावं लागते माझ्या एकटीच्याने नाही त्या वाटण्या व्हायच्या माणसं गोळा करायची 4 हा माणसं गोळा करून तुमच्या वाटण्या करून हा समजा सारखं करायचं नाही काय समजायला सारखं देते हा